शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी सभेमध्ये आपली नक्कल केल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केलाय. भास्कर जाधव यांनी चित्रा वाघ यांना विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या संदर्भात प्रकरणावरून टोला लगावला आणि कुडाळ येथे कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना त्यांनी चित्रा वाघ यांची नक्कल केली. यानंतर चित्रा वाघ यांनी व्हिडिओ ट्विट केला असून माझ्या नादी लागू नका असं सांगत जोरदार टीका केली आहे. अहो देशा राज्याचे मुख्यमंत्री महोदय उद्धव साहेब, आम्ही तुम्हाला खूप चांगलं मानतो, खूप तुम्हाला चांगलं समजतो. तुमच्याकडून तरी आम्हाला अपेक्षा आहे, या माऊलीला न्याय द्या. आज चित्रा वाघ कुठं आहेत? आज त्या माऊलीला न्याय मिळाला, आज त्या माऊलीच्या आत्म्याला शांतीचा शांतता मिळाली, शांती मिळाली असेल. कारण त्याच चित्राबाई वाघ ज्या पक्षाच्या उपाध्यक्ष आहेत, त्या पक्षाचं सरकार येण्याकरता आज संजय राठोड त्यावेळेला त्यांना राजीनामा मंत्रिमंडळाचा द्यावा लागला. आज त्यांना सन्मानानं मंत्रिमंडळामध्ये घेतलं गेलंय आणि आता पूजा चव्हाणांना न्याय मिळाला. ओ भास्कर शेठ, तुम्ही आधी पण आणि आता पण नाच्याचं काम चांगलं करता, तेच करा. माझ्या नादी लागू नका. पूजा चव्हाणसाठी ज्या वेळेला मी लढत होती, कुठल्या बिळात शिरला होतात का? तोंडाला लकवा मारला होता तुमच्या. तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या जीवावर आम्ही लढाई लढत नाही, आम्ही आमच्या जीवावर लढाई लढतो. याद राखा, याच्या पुढे आमच्याबद्दल बोलताना 10 वेळा विचार करा. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस हे सध्या भारत भेटीवर आहेत आणि त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 26/11 शहीदांच्या स्मारकाला भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलंय. देशात सध्या साखर निर्यातीसाठी खुलं धोरण असावं असं पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलंय. सध्या साखर निर्यातीसाठी कोटा पद्धत आहे, सध्या साखर निर्यातीसाठी ही कोटा पद्धत आहे आणि त्यामुळे साखर निर्यातीवर बंधनं आहेत आणि याचा फटका साखर कारखान्यांना बसत असल्यानं ही पद्धत बदलून पंतप्रधानांनी साखर निर्यात खोली करावी अशी विनंती या पत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय शिरसाट यांच्या प्रकृतीची लीलावती रुग्णालयामध्ये जाऊन चौकशी केली आहे. तसंच यापुढे प्रकृतीची अधिक काळजी घ्यावी असा सल्ला देखील दिलाय. शिरसाट यांच्यावर डॉक्टर जलील परकार यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांच्याकडून सुरू असलेल्या उपचारांची देखील त्यांनी माहिती घेतली. आमदार शिरसाट यांच्यावर काल मुंबईमध्ये आल्यावर एंजिओप्लास्टी करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. गेले काही दिवस शिंदे सरकारमधील मंत्री आणि आमदार राज ठाकरे यांची भेट घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. 2 दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही सदिच्छा भेट असल्याचं कळतंय. उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेबाबतच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. गौरी भिडे यांनी काही महिन्यांपूर्वी ही याचिका दाखल केली होती आणि याच याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गौरी भिडे या राजमुद्रा प्रिंटिंग प्रेसच्या संचालक आहेत. प्रबोधन प्रकाश प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचं स्रोत काय आहे हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तर उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेबाबत याचिका दाखल करण्यात आली होती आणि आज हायकोर्टात त्या याचिकेवर महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. गौरी भिडे यांनी काही महिन्यांपूर्वी ही याचिका दाखल केली होती आणि याच याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गौरी भिडे या राजमुद्रा प्रिंटिंग प्रेसच्या संचालक आहेत. प्रबोधन प्रकाश प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचं स्रोत काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
उद्धव ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत, तसंच त्यांना चौकशीसाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे पक्षाकडून नवी मुंबई आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. नवी मुंबई रायगड परिसरातील उद्धव पक्षाचे शिवसैनिक इथे जमण्यास आता सुरुवात झालेली आहे. आणि आता एक मोठी बातमी, नाशिक मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेवरून